या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले तेव्हा विरोधकाचं कामच आहे की एखादी चांगली गोष्ट होत असेल तर तो पोटदुखी ही होणार आहे. विरोधकांना लक्षात आलंय की ही योजना आल्यामुळं आपला जो काही कार्यक्रम आहे तो संपुष्टात आलेला आहे. आपण खोटं बोलतोय, आपण चुकीचा नरेटिव्ह सेट करतोय, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभन दाखवतोय. आता या योजनेपुढे कुठलाही पर्याय चालणार नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण ते जनतेच्या हितासाठी आणलेली योजना आहे. परंतु आमदार रोहित पवार यांनी विधानसभेमध्ये या योजनेला विरोध केला आणि मतदारसंघामध्ये आल्याच्या नंतर मीही तुमच्यासाठी योजना आणतो असा भासवण्याचा जो प्रयत्न केला केवी म्हणा तो असं करायला नको होतं परंतु केलंय. लोक ओळखू नये पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुरू केली म्हणजे अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचललेली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद देखील केलेली आहे. मला वाटतं अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील या सर्वांनी विश्वास दिलेला आहे. त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले तेव्हा विरोधकाचं कामच आहे की एखादी चांगली गोष्ट होत असेल तर पोटदुखी ही होणार आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की आता 65,786 लाभार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना ज्यावेळेस ही पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे येतील त्यावेळेस समाधान होईल. आणि विरोधकांना लक्षात आलंय की ही योजना आल्यामुळं आपला जो काही कार्यक्रम आहे तो संपुष्टात आलेला आहे. आपण खोटं बोलतोय, आपण चुकीचा नरेटिव्ह सेट करतोय, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभन दाखवतोय. आता या योजनेपुढे कुठलाही पर्याय चालणार नाही याची खातरजमा झाल्याच्या नंतर असे नैराश्याच्या गर्तेत सापडल्यामुळे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात.